नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कवी वसंत बापट यांची आबाळाची आम्ही लेकरे या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत त्यामध्ये पहिला प्रश्न खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा अ किनारा तर किनारा या शब्दासाठी कवितेमध्ये कोणता शब्द आलेला आहे तो आपण शोधायचा आहे तर किनारा यासाठी तीर हा शब्द आलेला आहे आलेला आहे किनारा या शब्दासाठी समानार्थी शब्द काठ हा सुद्धा आहे परंतु कवितेत आलेला शब्दच आपल्याला शोधून लिहायचा आहे तर तो आहे तीर आ इच्छा शब्द आलेला आहे आस ई अखंड समानार्थी शब्द अभंग इ आकाश आकाश या शब्दासाठी कवितेत आलेला समानार्थी शब्द आभाळ प्रश्न दोन कवितेतील आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा तर या कवितेमध्ये आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या दाखवणाऱ्या अशा कोणत्या ओळी आलेल्या आहेत तर त्यामध्ये पहिली कविता की कवितेतील पहिली ओळ घाम गाळूने घाम गाळूने काम करावे त्यानंतर दुसरी ओळ आहे आम्हीच आमुचे भाग्य विधाते तीन जगन्नाथ रथ ओढून नेव या सारख्या ओळी आत्मविश्वास दाखवणाऱ्या आहेत प्रश्न तीन कवितेतील एक्याचा एक्याचा म्हणजे एकतेचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा की माणुसकीचे अभंग नाते उत्तर एक ओळ आहे माणुसकीचे अभंग नाते दुसरी कोटी कोटी हे बळकट बाहू की या ओळी कवितेमधून एकतेचा संदेश देतात प्रश्न चार माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते या कव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दामध्ये लिहा किंवा मांडा तर यामध्ये आपण सांगू शकतो की या कवितेतील कष्टकरी आपण बघितलं की कष्टकरी लोकांचं मनोगत व्यक्त केलेले आहे आणि या ओळीतून कष्टकरी म्हणतात की शेतात राबणारे शेतकरी जे आहेत ते म्हणतात की आम्ही आभाळाची मुले आहोत बाळे आहोत आभाळाची आणि धरती माता ही आमची किंवा काळी माती ही आमची आई आहे आभाळाची आमच्यावर वडिलांसारखी माया आहे पावसाचे छत्र तो आम्हावर पांघरतो आणि भरघोस पिके देणारी काळी माती ही आमची आई आहे आभाळ पिता आणि धरती आमची माता आहे आम्ही निसर्गाची मुले आहोत आमची जात व धर्म वेगळा नाही निसर्ग हाच आमचा धर्म आहे यासारखा संदेश या किंवा भाव भावना या ओळीतून व्यक्त होतात प्रश्न पाच कवितेतील यमक जुळवणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा यमक किंवा रायमिंग वर्ड जे आहेत ते यमक शब्द शब्दांच्या जोड्या तुम्हाला कवितेतून शोधून लिहायच्या आहेत त्यामध्ये पहिले आई नाही तीरावरती वस्ती त्यानंतर ठावे करावे नाते भाग्यविधाते बाहू नेऊ यासारख्या काही शब्दांच, यमक शब्दांच्या जोड्या आपल्याला कवितेतून मिळतात त्यानंतर प्रश्न सहा खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा भाव किंवा या ओळींचा भावार्थ तुमच्या शब्दात तुम्ही लिहा अ आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई दात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही वरीलप्रमाणे आपण त्या ठिकाणी तुम्हाला भावार्थ दिलेला आहे त्यातून तुम्ही आपल्या शब्दामध्ये तो भावार्थ किंवा भाव लिहा इमान आम्हा एकत्र ठावे घाम गाळून काम करावे त्यानंतर खाली भाषेची गंमत म्हटलेलं आहे की मराठी भाषेमध्ये प्रकारे गमती जमती असतात जर विरामचिन्ह जर आपण योग्य ठिकाणी जर दिले नाही तर कशा प्रकारे अर्थाचा अनर्थ किंवा अर्थ बदलतो हे या खालील वाक्यामधून आपल्याला लक्षात येईल बघा भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरित्या था थांबतो आणि त्या ठिकाणी थांबतो तर त्या ठिकाणी आपण विविध विरामचिन्हांचा उपयोग करतो आपण आजूबाजूला वावरत असताना प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो पाट्या किंवा बोर्ड वाचतो त्यावर काही सूचना दिलेल्या असतात बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते उदाहरण म्हणून या ठिकाणी दोन उदाहरण दिलेले आहे एक येथे वाहन लावू नये अशी एक पाटी, आपण वाचली असेल त्या ठिकाणी बघा येथे वाहन लावू नये खाली येथे वाहन लावून ये फक्त या ठिकाणी जो शब्द आहे न तो या ठिकाणी लावू न जोडलेला आहे आणि इथून नये पासून तोडलेला आहे परंतु दोन्ही वाक्यांचा अर्थ या ठिकाणी वेगवेगळा होतो अर्थ बदलतो पहिल्या वाक्याचा अर्थ की या ठिकाणी वाहन किंवा गाडी लावू नये दुसरा जी ओळ आहे येथे वाहन लावून एक की या ठिकाणी वाहन किंवा गाडी जी आहे ती तू लाव आणि इकडं ये असा अर्थ होतो दुसरा बागेत कचरा टाकू नये की या ठिकाणी बागेमध्ये कचरा टाकण्यास मनाई आहे टाकू नये दुसरं वाक्य फक्त व्यवस्थित त्या ठिकाणी जोडल्यामुळे न जोडल्यामुळे त्या ठिकाणी अर्थ बदललेला आहे की दुसरा बागेत कचरा टाकून ये की बागेमध्ये कचरा टाक आणि इकडे ये असा या वाक्याचा अर्थ होतो म्हणजेच या ठिकाणी दिल्याप्रमाणे की योग्य ठिकाणी शब्द न जोडल्यास किंवा न तोडल्यास त्या वाक्याचा अर्थ बदलतो आणि त्यातून एक प्रकारे भाषेची गंमत निर्माण होते त्यामुळे आपण भाषेचा वापर करत असताना या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्य या ठिकाणी म्हटलेलं आहे की लिहा व त्यातील गंमत समजून घ्या अशा प्रकारची अनेक वाक्य आहेत की तुम्ही शोधा आणि त्यामधील गंमत समजून घ्या आणि आपण भाषेचा वापर करत असताना लिहिताना बोलताना आपण या गोष्टीकडे लक्ष ठेवा की ज्यातून आपल्या चुका होणार नाहीत विरामचिन्हांचा योग्य ठिकाणी उपयोग करा हे आपल्याला या वाक्यातून समजते